विचारतीलच. चला रोल. ओके आज येलो गेट पोलीस स्टेशनला मी स्वतः जाऊन युनियनच्या वतीने तक्रार दाखल केली. पापा 305 या बार्जवर काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा दुर्दैवी मृत्यू या संदर्भामध्ये केंद्र सरकारच्या पेट्रोलियम मिनिस्ट्रीने चौकशी समिती नेमल्यानंतर सुद्धा त्या समितीचा अहवाल येण्याआधीच, खरं तर चौकशी समितीमध्ये दोषी कोण आहे समोर आल्यानंतर गुन्हा दाखल झाला असता तर तेही योग्य झालं असतं, पण केंद्राच्या चौकशी समितीच्या अंतर्गत गुन्हा दाखल करण्याआधी मुंबई पोलिसांनी येलो गेट पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल केला. ठीक आहे, लवकर करायचं होतं म्हणून केला असेल, पण त्या गुन्ह्यामध्ये सुद्धा आरोपी म्हणून कॅप्टन राकेश यांना दाखवण्यात आलं, ज्याची सर्वस्वी जबाबदारी जणू काही या मृत्यूची कॅप्टन राकेश यांच्यावरच आहे, की जे कॅप्टन राकेश दुर्दैवाने बेपत्ता आहेत, जे स्वतःची बाजू मांडू शकणार नाही अशावर त्याचा पूर्ण ठिकरा फोडावा आणि मूळ यातला जो दोषी आहे अफगाण शापूरजी पालनजी यांना वाचवण्याची भूमिका राज्य सरकारमधल्या कुठल्या मंत्र्याने घेतली आहे. माननीय मुख्यमंत्री महोदयांना आमचा थेट सवाल आहे की या शापूरजी पालनजींच्या मालकीच्या अफगाणच्या डायरेक्टर्सना वाचवण्यासाठी कुठला मंत्री दबाव पोलीस स्टेशनवर आणतोय, हा सवाल आम्ही मुख्यमंत्री महोदयांना विचारतोय. प्रत्यक्षात खरा आरोपी वाचवून जो आपली बाजूच मांडू शकणार नाही अशावर केस दाखल करावी आणि मग दुसऱ्या आपल्या इकोसिस्टीमने केंद्रीय मंत्र्यांच्या राजीनाम्याच्या घोषणा कराव्यात. म्हणजे एका बाजूला लक्ष डायव्हर्ट करायचं, दुसऱ्या बाजूला मुख्य आरोपी सोडायचा आणि तिसऱ्या बाजूला चौकशी भटकवायची, यामध्ये डील तर झालेलं नाही ना. महाराष्ट्र विकास आघाडीच्या ज्या प्रवक्त्यांनी केंद्रीय मंत्र्यांचा राजीनामा मागितला त्यांनी याचं उत्तर दिलं पाहिजे असं आमचं म्हणणं आहे. ज्या कंपनीने ऑन रेकॉर्ड ONGC ला म्हटलं याच्यामध्ये काही गडबड झाली तर आम्ही जबाबदारी घ्यायला तयार आहोत असं म्हणणाऱ्या कंपनीच्या डायरेक्टरवरही गुन्हा नाही. ONGC ने तर परवानगी दिलीच नाही, पण जो म्हणतो त्याच्यावरही गुन्हा नाही आणि जो हजर नाही त्या कॅप्टन राकेशवर गुन्हा. चोराला सोडून सामान्याला त्या ठिकाणी मारायचं, कायदेशीर कचाट्यात अडकवायचं, पोलिसांचा हा कुटील डाव कुठल्या मंत्रालयातल्या मजल्यावर शिजला याचं उत्तर माननीय मुख्यमंत्री महोदयांनी द्यावं अशी आमची विनंती आहे. 10वी 12वीच्या परीक्षांच्या बाबतीत या सरकारने विद्यार्थी आणि पालकांचा अंत पाहू नये, शिक्षणाचं महत्व या सरकारला कळलंय का, या सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का, हा आमचा सवाल आहे. कारण गेल्या वर्षी सुद्धा अंतिम वर्ष परीक्षांच्या बाबतीमध्ये असाच धिसडगाईचा निर्णय, केवळ एका युवा सेनेने पत्र लिहिलं म्हणून मंत्र्यांनी घोषित करून टाकलं आम्ही परीक्षा घेणार नाही, सर्वोच्च न्यायालयाने चपराक दिली परीक्षा घ्यायला लागली, आमच्या मुलांचं भविष्य हे संरक्षित झालं. 10वीच्या बाबतीत सुद्धा मुंबई उच्च न्यायालयाने फटकारल्यावर आता हे बैठका घेत आहेत. मुळात या सरकारचं स्वतःचं काही मत आहे का, कारण 10वीच्या परीक्षांच्या बाबतीत शिक्षकांचं मतदान घेतलं, 10वीच्या परीक्षांच्या बाबतीत ऑनलाईन विद्यार्थ्यांचं मतदान घेतलं, म्हणजे मतं जाणून घेतली, अहो तुमचं स्वतःचं काही मत आहे का.
आणि आज जर मला जी माहिती कळते ज्यामध्ये दोन चेअर निघतील, एक अकरावीच्या परीक्षांच्या बाबतीत, एक दहावीच्या होणाऱ्या परीक्षांच्या मूल्यमापना बाबतीत, मग त्या मूल्यमापनाचा आधार काय, त्याची काठिण्य पातळी कशी असेल, आणि मुळात खबरदार राज्य सरकारला आमचं निवेदन आहे, विनंती आहे की तुम्ही मूल्यमापनाच्या प्रक्रियेमध्ये SSC च्या विद्यार्थ्यांवर अन्याय करणारी मूल्यमापन पद्धती आणू नका. CBSE, IGSE, IB यांच्याकडे कंटिन्युअस असेसमेंट असत, तुमच्याकडे SSC मध्ये अशी प्रक्रिया नाही, आणि त्यामुळे समानतेच्या आधारावर 11वीच्या परीक्षांच्या प्रवेशांचा विषय हा होणारी परीक्षा असली पाहिजे. आणि म्हणून विषमतेची बीज रोवून SSC च्या विद्यार्थ्यांना मारण्याचा कुठील डाव या महाराष्ट्र विकास आघाडीच्या शिक्षण खात्यामध्ये चालू आहे. GR बघितल्यावर सविस्तर प्रक्रिया आणि उत्तर त्याच्यावरची प्रतिक्रिया आम्ही देऊ. आज मैं स्वयं येलो गेट पुलिस स्टेशन के पास जाकर मैंने कंप्लेंट वजह पत्र वहां पर दिया है, क्योंकि ONGC के जिस बार्ज पर इस दुर्घटना हुई वो चलाने वाले कॉन्ट्रैक्टर एफकॉन को छोड़ने का निर्णय राज्य सरकार में बैठे हुए कोई मंत्री ने कौन से फ्लोर पर लिया है, माननीय मुख्यमंत्री उसका जवाब दे. पूरी प्रक्रिया को अगर देखेंगे तो ध्यान में आता है ये निर्णय उस बार्ज को कंटिन्यू करने का विदाउट परमिशन, ना ONGC की परमिशन, ना नेवल अथॉरिटी की परमिशन, ना नेवल सिक्योरिटी क्लियरेंस, ना डिफेंस की परमिशन, ना पोर्ट ट्रस्ट की परमिशन, बावजूद उसके वो बार्ज चलाने का निर्णय मानो एक कैप्टन राकेश ने ही लिया था. इस प्रकार का एक चित्र निर्माण करने का काम लोकल पुलिस और मुंबई पुलिस कर रही है. जो कैप्टन राकेश दुर्भाग्य से लापता है, जो अपनी बाजू रख ही नहीं सकते, उसके ऊपर ऑफेंस रजिस्टर करो और ये केस को रफा दफा करो. ये एक डील हुई है क्या, जिस डील के तहत एफकॉन को छोड़ा जा रहा है, शाहपुर जी पालन जी को छोड़ा जा रहा है, एफकॉन के डायरेक्टर्स को छोड़ा जा रहा है. एफकॉन के डायरेक्टर स्वयं 10 मई को मेल लिखते हैं ONGC को कि भाई इसमें अगर कुछ गड़बड़ी हुई, जान या मामले की कहीं पर कमजोरी हुई या किसी की मृत्यु हुई तो मैं जिम्मेदारी लेता हूं. यह एफकॉन स्वयं कहते, बावजूद इसके पुलिस कहते कि हम उनके ऊपर केस नहीं करेंगे. ये खातिरदारी एफकॉन की क्यों की जा रही है, महाराष्ट्र की सरकार में बैठे हुए कौन से मंत्री के दबाव में ली जा रही है, हम इसके ऊपर इन्वेस्टिगेशन चाहते हैं. दूसरा, इकोसिस्टम में महाराष्ट्र विकास आघाड़ी के अन्य दल के प्रवक्ता केंद्र के मंत्रियों के ऊपर आरोप करना चाहते हैं, लेकिन लोकल पुलिस अपना काम क्यों नहीं ठीक कर रही है, इसका जवाब नहीं पूछ रहे हैं. अच्छा तो यह होता जब पेट्रोलियम मिनिस्टर ने उसी दिन जो इन्वेस्टिगेशन कमिटी बिठाई उसका रिपोर्ट आता, उसके बाद अगर दोषी कौन है सामने आता तो ठीक होता, लेकिन राजनीति हर चीज में करने की बीमारी महाराष्ट्र विकास आघाड़ी के लोगों को है. उसके कारण इस केस को रफा दफा करने का काम ये महाराष्ट्र विकास आघाड़ी की सरकार कर रही है. सर, रोहित पवारांचा एक व्हिडिओ व्हायरल होते ज्यामध्ये ते कोविड सेंटर मध्ये जाऊन डास करत आहेत, त्यांना कुठे PPE किट नाही, ते सुपर स्प्रेडर होऊ शकतात अशी भीती व्यक्त झाली, त्याच्यावर तुमची प्रतिक्रिया? मी तर स्वतः तो व्हिडिओ पाहिला नाहीये, पण कुठल्याही जबाबदार आमदाराने किंवा जनप्रतिनिधी किंवा कुठल्याही व्यक्तीने कोविडची लागण आणि कोविडचा प्रसार होईल असं कुठलंही कृत्य करणं अपेक्षित नाही. पण महाराष्ट्र विकास आघाडीच्या मंत्र्यांना सगळ्या परवानग्या आहेत. स्वतः त्यातले एक मंत्री ज्यांनी राजीनामा दिला, कोविडच्या काळात त्यांनी हजारो लोक स्वतःची समर्थक गोळा केली, त्यांच्यावर केस रजिस्टर झाली नाही. एक महाविकास आघाडीतल्या पक्षाचे नेते त्यांच्या घरी वाढदिवस आणि लग्न दोन वेगवेगळ्या, त्यात त्यांनी हजारो लोक जमवली, त्यांच्यावर केस नाही.
आणि आता जर तुम्ही म्हणता तसं रोहित पवारजी हे जर अशा पद्धतीचं कृत्य करणार असेल तर त्यांनी स्वतःला त्याच्यापासून वाचवलं पाहिजे आणि ते स्वतःला त्यापासून वेगळे ठेवत नसतील आणि त्याची जबाबदारी घेत असतील तर सरकारने त्यांच्यावर गुन्हा दाखल केला पाहिजे. जो जानकारी सामने आई है, मैंने तो ये वीडियो देखा नहीं है, लेकिन मानो महाराष्ट्र विकास आघाड़ी के नेताओं को कोई कानून लगता ही नहीं है, इस प्रकार का काम चल रहा है. एक मंत्री बाद में जिन्होंने रेजिग्नेशन दिया, उन्होंने अपने समर्थकों को कोविड के समय में हजारों लोगों को इकट्ठा किया, कोरोना का फैलाव हुआ लेकिन उनके ऊपर ऑफेंस नहीं. महाराष्ट्र विकास आघाड़ी के ही सत्ता पक्ष के दलों में दो नेताओं ने, एक ने अपना बर्थडे, एक ने अपने परिवार में शादी, हजारों लोग इकट्ठा किए, उनके ऊपर ऑफेंस रजिस्टर नहीं. और अभी जो जानकारी आप बता रहे हो कि रोहित पवार जी स्वयं जाकर कोविड सेंटर में इस प्रकार का कृत्य कर रहे हैं, तो उन्होंने खुद को इस कृत्य से खुद को बचाना चाहिए था. अगर वो इसकी ओनरशिप लेते हैं कि मैंने किया, तो सरकार उसके ऊपर ऑफेंस रजिस्टर करना चाहिए, ऐसा हमारा मानना है. सर, नाना पटोले कह रहे हैं कि गवर्नर के कंधे पर बीजेपी बंदूक रख करके चलाती है और 12 लोगों के नाम अभी तक जो है वो ये बंदूक की भाषा नाना पटोले जी आपको ही शोभा देती होगी. आप नाना पटोले हो, नाना स्पॉट नाना नहीं हो. और इसके लिए ऐसे फिल्मी डायलॉग और हास्यास्पद विधान आप न करें, ऐसी हमारी उनसे विनती है. नाना पटोले यांनी बंदुकीची भाषा करणं आणि अशा पद्धतीने बोलणं, याच्यावर मी एकच प्रतिक्रिया देईन. नाना, तुम्ही नाना पटोले आहात, स्पॉट नाना नाही. आणि त्यामुळे हास्यास्पद अशा पद्धतीची विधानं आपण करू नका. महाराष्ट्र तुम्हाला गांभीर्याने घेत नाही. मला वाटतं सरकारचा निर्णय येईपर्यंत याच्यावर भाष्य करणं आज योग्य होणार नाही आणि त्यामुळे योग्य वेळेला आम्ही त्याच्यावर प्रतिक्रिया देऊ. धन्यवाद. मला पोचायचं.